हाय फ्रेंड्स, तर आज आहे नागपंचमी। तुम्हा सर्वांना माझ्याकडून नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज आहे श्रावणातला सगळ्यात पहिला महत्वाचा सण म्हणजेच नागपंचमी। आजच्या दिवशी बायका मस्तपैकी आवरून नवीन साड्या परत बांगड्या मस्त आवरून नागोबाच्या मंदिरात जाऊन पूजा करतात। परत नैवेद्य असतो पुरणपोळ्यांचा, परत हे सगळं केलं जातं आणि बारक्यापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण नवीन कपडे घालतात, म्हणजे नवीन ड्रेस परत बांगड्या वगैरे। मुली तर जास्ती करून नवीन ड्रेस, बांगड्या, मेहंदी काढणं हे सगळं आजच्या दिवशी होतं। आणि मेन म्हणजे जो काय खेळ जातात ते यावेळेस नाही आहे। आणि सांगली जिल्ह्यात बत्तीशिराळा म्हणून गाव आहे, तिथे तर नागपंचमीला खूप मोठ्याने नागपंचमी साजरी केली जाते। तिथं नागोबाची मिरवणूक काढली जाते आणि नागोबाच्या मंदिरात खूप छान पद्धतीने सजवलं वगैरे जातं। खूप मस्त बघण्यासारखं सगळं दृश्य असतात नागपंचमी दिवशी बत्तीशिराळ्याला। तिथे प्रत्यक्षात नागोबाला म्हणजे नागोबाला पुजलं जातं, प्रत्यक्षात त्याला दूध वगैरे पिऊ घालणं हे सगळं असतं। पण हे खूप वर्षापासून चालून आलेलं आहे, पण काही वर्ष झाले ते आता प्रताप बंद झाल्या। तर बत्तीशिराळ्यामध्ये खूप मोठ्याने नागपंचमी साजरी केली जाते आणि नागोबांची मिरवणूक काढणे वगैरे हे सगळं चालू असतं। परत मोठे मोठे झोकाळे असतात, ते खेळायला वगैरे खूप मजा येते आजच्या दिवशी। पण ते दृश्य आजच्या दिवशी नाही आहे, यावर्षी नाही आहे, त्यामुळं खूप असं काय वाटणार, म्हणजे नागपंचमी असल्यासारखं काहीच वाटणं झालंय। बघू शकता माझी मेहंदी किती छान रंगली आहे, हे बघा। तर अशा मेहंद्या वगैरे काढून आणि आमच्या इथेही दरवेळेस नागोबाची मंदिर म्हणजे असं सजवली जायची, परत असं दिखावे असायचे, पण यावेळेस ते कोरोनामुळे होणं शक्य नाही आहे। असं झोका खेळणं वगैरे, आज पूर्ण दिवस झोका खेळणं चालायचं। परत आज घरातही पुरणपोळ्या केल्यात, मी तुम्हाला आता दाखवते की जेवणासाठी माझ्या जेवणासाठी काय काय आहे। आता मी जेवायले, तुम्ही बघू शकता मला ताड्यात काय काय आहे। ही आहे पुरणपोळी, येवण्याची आमटी आणि ही गुळवणी। मी आता जेवून घेते, तुम्ही पण या जेवायला। हाय फ्रेंड्स, तर आता 7 वाजलेले आहेत आणि क्लायमेट खूप छान झालतं, त्यामुळे मी म्हटलं थोडं गच्चीवर आपण फिरूया, म्हणून गच्चीवर फिरते आहे। आणि आजचा पूर्ण दिवस म्हणजे बाहेरच गेला, बाहेर सकाळी थोडी बाहेर गेले होते, त्यानंतर आल्यानंतर मग व्हिडिओ चालू केला, त्यामुळे मला जेवायला पण वेळ झाला। तुम्हाला थांबा क्लायमेट दाखवते, क्लायमेट खूप सुंदर झाले, त्यात पक्षी असे पक्ष्यांचे थवे वगैरे तुम्हाला दाखवते 2 मिनिट। क्लायमेट बघा किती मस्त झाल्यानंतर, तशी मध्ये आधी पक्षी अशी फिरत आहेत, ते खूप छान वाटायला लागले, अशी पोपटांचा थवा पक्ष्यांचा थवा जातोय ना, ते लई मस्त वाटायला लागलं। क्लायमेट खूप छान झालंय आणि कधी नाही ते आज माझा मूड झाला फिरायचा, त्यामुळे मी असं गच्चीवर वॉकिंग करावे। खूप मस्त वाटायलंय गच्चीवर फिरायला, एक प्रकारे असं सुकून मिळालं आणि खूप दिवसातून अशी एकटी मी असं फिरायला लागलं, त्यामुळे खूप छान वाटले। अंधार होत आलाय, त्यामुळं एवढं अंधार दिसायलाय चेहऱ्यावर। थोडं माझा अभ्यास राहिलाय, ते आता जाऊन कम्प्लीट करते। परीक्षा जवळ आल्यात, त्यामुळं असाइनमेंट वगैरे लिहायची कामं चालत, आणि आता सगळं कोरोनामुळे सगळं ऑनलाईनच व्हायला लागले। परीक्षा ऑनलाईन होणार आहेत, ओरल ऑनलाईन होणार आहे, सबमिशन ऑनलाईन होणार आहे। आत्ताच असं व्हायला लागले, माहित नाही पुढं अजून काय काय बघायला मिळेल। म्हणजे अक्षरशः सुट्टी पाहिजे पाहिजे म्हणून रडायचो आधी, आता सुट्टी नको नको म्हणून रडा लागलोय। एवढे वाईट दिवस आल्यात, नको वाटायला सुट्टी, बास बास झाल्या। आता घरात बसून खूप कंटाळा आलाय, खूप म्हणजे खूप। आधी मुलांना वाटायचं कधी सुट्टी मिळते, रविवारची वाट बघायला लागायची, पण आता म्हणजे पूर्ण दिवस घरात बसून राहायचं, सगळे दिवस सुट्टीचे चालले, त्यामुळे अजिबात नको वाटायला लागले। लवकरात लवकर कॉलेज चालू होते, एवढंच सगळं ऑनलाईन चालू आहे, परीक्षा लेक्चर सगळं सगळं ऑनलाईन आहे। आणि त्यामुळं आता ह्या महिन्यात माझी परीक्षा आहे, पेपर आहेत माझे, सबमिशन वगैरे, त्यामुळे मी थोडी बिझी आहे, थोडे व्लॉग करायला मला नाही भेटणार, खाली गेल्यावर लिखाणाला बसेन। हे
हे बघा, मुलगी अभ्यास करतीये, खूप मन लावून अभ्यास चाललेला आहे. व्हिडिओ करून दमली आणि अभ्यासाला लागली फायनली. माझी बाबू काय म्हणलास मम्मी तू? करते ना, पण अभ्यास करते. आता सबमिशन आहे, त्यासाठी चालू आहे, लिखाण चालू आहे आपला. रट्टा मार. पहा किती मस्त अभ्यास चालू आहे, है ना? बंद कर गया. आजचा दिवस माझा डन झालेला आहे आणि आता खूप झोप आला, जेवण पण झालंय, आता झोपणार. तर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर जाऊन पहिला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. आणि बेल आयकॉनवर पण क्लिक करा. तर भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.